एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल इंडियन मॉम ऑफ राया जपण्यामध्ये. तर आता वाजलेले आहे 10:30 आणि आम्ही नमस्ते आहोत. कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यामध्ये छान तुम्ही बघितलं की आम्ही इव्हिनिंगला तिथे पोहोचलेलो नमस व्ह्यू पॉईंटला आणि तिथं अक्षरशः पूर्ण शहर दिसतं आणि त्यातल्या त्या धुकं सुद्धा होती आणि इथे गारवा सुद्धा होता सायंकाळी. आणि आता सकाळचं तुम्ही वातावरण जरा बघू शकता, थोडं गरम आहे. आणि आता आम्ही सगळे आमच्या हॉटेलमधनं जस्ट आम्ही चेकआउट केलं आणि आता मी बाहेर निघालेलो आहोत आणि इरा, नियास आणि श्रियाण हे सगळे मस्त असे रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इरानिया बघू बाळा आणि इरानियाशी आज थोडी वेगळी हेअरस्टाईल करून दिली कारण बऱ्याच दिवसापासून फक्त त्याने एक पोणी घालून देत होती पण म्हटलं आज जरा थोडं वेगळं करावं कारण आम्ही 9 आम्हाला रेडी व्हायचं होतं आणि माझा श्रियाण आणि 9 आम्हाला रेडी व्हायचं होतं. सो म्हटलं आज निवांत वेळ आहे सो म्हणून मी त्याने छान हेअरस्टाईल करून दिली. सो आता सारण जस्ट गेलेले आहे ब्रेकफास्ट आणण्याकरता कारण इथे थोडा ब्रेकफास्टचा इश्यू होतो, ब्रेकफास्ट नाही म्हणू शकत आपण, खाण्याचा इश्यू होतो. सो काल रात्रीसुद्धा आम्हाला जेवणासाठी बऱ्याचदा शोधावं लागलं. शेवटी पिझ्झा जी शॉप आहे ते मिळालं डॉमिनोज, सो आम्ही तिथनं पिझ्झा घेतला. काय सुरू आहे तुझं इरानिया? तर आता सारंगणी थोडा नाश्ता आणलेला आहे, बघूया काय आणलंय ते. काय मिळालं सारंग? फलाफल. चला फायनली काहीतरी मिळालंय आम्हाला खाण्याकरिता. सो आम्ही इथनं आता चाललेलो आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जिथे तुम्हाला सुद्धा खूप मजा येणार आहे. तर चला निघूया आणि आता आम्ही नाश्ता सुद्धा करून घेतो. सो आमची जी फ्रेंड आहे त्यांनी सुद्धा घेतलेला आहे सो ते त्यांच्या कारमध्ये खातील. आम्ही सुद्धा खतखत जाऊ की बसून खायचं आहे कुठे असंच ना गाडीमध्ये. तर आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत वादी नजर इथे आणि याला वादी नजर असं का म्हणतात जसं तुम्ही बघितलं की आम्ही अगदी वळणावळणात ना गाडी घेऊन वर आलेलो आहोत. इकडे आपल्या इरानिया शियान शियान कम हियर शियान दिस साइड तर असं इरानियाचा लुक काहीसा असा आहे तुम्ही बघू शकता. बघा केस दाखव हो आणि माझं श्रियाण तर तुम्ही इथे एकदा बघू शकता की असं वाटतंय की आपली गाडी जणू रस्त्यावरनं नाही तर आकाशातनं जाते की काय, कारण समोर रस्ता नाहीच, अगदी खाईच आहे. त्यामुळे एका वळणाने आपल्याला जायचं आहे आणि ही गाडी ना खरं तर सांगायचं तर एक्सपर्ट ड्रायव्हरच चालवू शकते जस्ट लाईक सारंग. आणि एक तारीफ म्हणून नाही पण येस मला तेवढा कॉन्फिडन्स आहे की सारंग खूप छान ड्राईव्ह करतात. सो तुम्ही इकडे बघू शकता साईडला अगदी खाई आहे आणि त्यातनं गाडी ड्राईव्ह करायचं म्हटलं तर आणि तेही 3 बाळांसोबत आम्ही अगदी हळूहळू निघत होतो. तर हा एक आमचा खूप छान असा अनुभव होता. आणि तुम्हाला खरं सांगते इथे गेल्यानंतर ना जे आपण आपलं बॉलिवूड सॉन्ग आहे आणि ते गाणं अगदी लागू होतं की ये हसी वादिया, तर खरंच तिथे गेल्यानंतर असं फील होतं कारण अगदी उंचावर गेल्यावरती थंड आणि असे वळणदार रस्ते खूप छान वाटतं. तर जस्ट आता आम्ही वादी नजर इथून निघालेलो आहोत आणि आम्ही निघालेलो आहोत आता वॉटरफॉल बघण्याकरिता. काल एक बघितलेला आणि आता एक अजून एक आहे ठिकाण तिथे आम्ही चाललेलो आहोत. इकडे इरानिया श्रियांची मस्ती सतत सुरूच असते. इकडे आहे आपली नियानिया आणि मुलांचा गोंधळ आणि त्यांची मस्ती सतत सुरू आहे, त्यात भांडणंही सुरू आहे, त्यांचं खाणं पिणंही सुरू आहे. निया नो बेबी
जागेवर बस. तू बेबी नाहीये, कोण आहे मग? मोठी निया बस खाली. ताई, अरे बापरे. अच्छा, निया ताई बस खाली. ओके. आणि इथला रस्ता इतका सुंदर आहे ना, म्हणजे एका क्षणाला असंही वाटतं की समोर रोड आहे की नाही असं संपल्यासारखं अगदी जाणवतं. आणि साईडलाच इकडे तुम्हाला दिसत असेल हे बघा, धुकं सुद्धा आहे, थोडं ऊन सुद्धा आहे, वातावरण अगदी मिक्स आहे पण प्लेझंट आहे, म्हणजे अगदी असं हार्श वेदर अजिबात नाही. येस, 27 आहे. आणि आज आम्ही आभासाठी निघणार, सो आभाला पोहोचल्यानंतर तिथलं वेदर अजून गार असणार आहे. सो बघूया अजून कसं आपली ट्रिप होते समोर. आणि इकडे श्रियान बघा, श्रियानचे मस्त. श्रियान, श्रियान कसलं राग आलंय? आणि श्रियानला राहून राहून जरा जरा गोष्टीचा राग येतोय, कारण काय होतंय आमचं कंटिन्यू ट्रॅव्हलिंग सुरू आहे. सो मुलांना असं वाटतंय की जरा वेळ आम्ही कुठे थांबलो आणि लगेच निघायचं, मग ते विचारतात की आज परत आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचंय का. सो त्याचं जरा मूड अपडाऊन होतोय. तर चला, तर जसं तुम्ही इथे बघू शकता की इथले कर्व किती शार्प आहेत ते, आणि अगदी समोर असं वाटतं की रोड संपतोय की काय, जसं आता तुम्हाला इथे दिसेल. आणि समोर काहीच दिसत नाही आणि नंतर काहीतरी सुरू होत. सो आम्ही वॉटरफॉल बघण्याकरिता आलो आणि तिथे ना सुरुवातीलाच असं छोटंसं एक गार्डन आहे. सो मुलांना खूप छान वाटतं खेळण्याकरता. सो त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांना स्पेशल इथे खेळण्याकरता आणलंय, म्हणलं की हे गार्डन भेटलेलं. सो हे बघा, मस्त खेळतात ते मुलं. आणि आम्ही ते वॉटरफॉल बघायला आलो. सो तुम्ही इथे बघू शकता, इथनं ॲक्च्युली वॉटरफॉल होत असतं पण तिथनं फॉल होण्याकरता वॉटरच नाही आहे. सो अगदी ड्राय आहे. आय थिंक आम्ही चुकीच्या वेळेस आलो असेल, म्हणजे चुकीच्या वातावरणात म्हणा. सो ते बघा, सो मुलं इकडे खेळतात आहे. पण छान वाटलं की मुलांना खेळण्यासाठी जागा आहे. हा, मग जा खाली, जा खाली खेळा. चल मी पण येते. अरे बापरे, ती तुझ्या बेबीला फक्त राईट करते. ओहो, अरे बापरे, बघू तुझा बेबी. अरे तिचा बेबी आहे तो, बघ. अगं सोड 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 सोड. तर जसं तुम्ही बघितलं की आम्ही वॉटरफॉल बघण्याकरता आलो पण ते तर बंद होतं. सो आता आम्ही निघालेलो आहोत आभाकरिता. इकडे आपलं श्रियान आणि श्रियानी त्याचा कॉगल हरवलेला आहे. सो बघू आता तो हरवलाय की कारमध्ये कुठे पडलाय माहिती नाही. सो चला आता निघूया आपण आभासाठी. आणि आभामध्ये पण खूप छान आहे. मी बोललेली तुला की तिथे खेळणार, थोडा वेळ खेळायचं होतं पण आम्हाला वेळ तेवढा नाही, कारण आम्हालाही जायचंय, जाण्यायेण्यासाठी सुद्धा तेवढा वेळ लागत असतो. आणि मध्ये थांबायचं, हॉल्ट पण घ्यायचा आणि मुलांचे हे नखरे. ओके, आपण तिकडे खेळू, चालेल? चल चला, चला निघूया. का ग? जस्ट आता आम्ही आभाला पोहोचलेलो आहोत आणि इथे जे आहे आम्ही करणार आहोत केबल कार. सगळं आनंद घेणार आहोत. इथनं तुम्हाला हा जो केबल दिसतोय हा जो केबल दिसतोय याने आम्हाला जायचं आहे. इकडं इराणी आहे श्रियान, आणि इराणी आहे श्रियान तिघेही मस्त झोपी गेलंय, मलाही जरा वेळ झोप लागलेली. सो फायनली आम्ही आभाला पोहोचलेलो आहोत, यासाठी हा सगळा घाट घातला होता. तर चला आता आम्हाला तिकीट्स काढायचे आहे, त्यानंतर निघायचं आहे. आणि मुलांना जसं सांगितलं की आपल्याला वरून जाणाऱ्या कारमध्ये बसायचं आहे, तर ते त्यांना खूप आनंद झाला आहे. सो ते इतक्या झोपेत असून सुद्धा उठले लागेल. तर चला, इकडे तिकीट्स मिळतात, इकडे आपण तिकीट्स घेऊया. तर जस्ट तिकीट काढली आणि आता आम्ही निघतो आहोत आणि वी आर व्हेरी एक्सायटेड.
आपलं नाहीये. सो फायनली आपण केबल कार मध्ये बसलो. कसं वाटतंय? मस्त. आणि आता व्ह्यू बघणार. झालं बंद. आणि तो झोपेत सुद्धा ते बघा आरू कुठे सोबत जे होते ते सारांचा हात आलेला. ओ कसं वाटतंय? आपण बघ वर आहे का? कसं वाटतंय अपर्णा? मस्त. सगळ्यांना व्ह्यू दाखव ना. yes. बघा किती छान वर आहोत आपण. वाव. आणि मस्त वाटत आता हे एक परत चाललेले. आणि सगळे व्हिडिओ काढतात म्हणजे सगळे जे आहे ना मेमरी कलेक्ट करतात. कारण आपण कितीही म्हंटल ना आपला हा जो अनुभव आहे आपण घेत असतो पण ही एक आठवण म्हणूनही असते आपल्या जवळ नेहमी करता. आणि तिकडे बघा धोकं आहेत संपूर्ण धोकं. आरोही येणार आता बाळा. मस्तच. आम्हाला मस्त मजा येत आहे. छान रील्स पण म्हणून झालाय. हो बेटा पाणी ना. येस इकडे छान नदी वाहते. डॅम आहे बेटा तिकडे जो डॅम आहे. मस्त रील्स पण म्हणून झालाय. सो प्लीज फॉलो करा इंस्टाग्रामवर. ज्यांनी कोणी फॉलो केला नसेल त्यांनी फॉलो करा. छान छान रील्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. इकडे आपले पिल्लू जे मस्त एन्जॉय करते तिकडे सारंग. मोठा पिल्लू. मोठा पिल्लू मेन पिल्लू आहे आमचं. तो डॅम दाखव बघ तिथे डॅम आहे. येस जिथे पाणी अडलंय तो डॅम आहे. तो डॅम आहे आभाचा. हे बघा किती मस्त वाटतंय. आणि खरंच वर्थ आहे इथे येणं आणि हे बघणं. कारण इतक्या भरून आपण हा व्ह्यू कितीही म्हटलं तरी कॅप्चर करू शकत नाही. आणि संपलेला आहे आमच्या ट्रिप. कसं वाटलंय तुला? येस राईट संपली. कसं वाटलं? परत जायचं? चला उतरा. फास्ट उतरायचं. फास्ट चला. आता आम्ही दुसऱ्या साईडला आलेलो आहोत. आणि नाही बाळा तिथे असत. आम्ही आईस्क्रीम खाल्ली. इकडे बघा मुलं मस्त आईस्क्रीम खात आहे. आणि आता वाजलेली आहे 3:30 आणि आता जरा थंडी सुरू झालेली आहे.
तर आजचा पण दिवस मस्तच गेला, ट्रॅव्हलिंग सुद्धा झालं. त्यानंतर आम्ही आभासचं, जसं तुम्ही बघितलं की इथलं जे आम्ही केबल कारणी फिरलो तिथलं दृश्य सुद्धा तुम्ही बघितलंय. तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. अशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.